अनेक दिग्गजांच्या हस्ते समाजसेवा पुरस्काराने सन्मानित असलेले सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारा विश्वसनीय नेता म्हणून ओळख सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष भूषविताना जिल्ह्यातील अनेक कामांना चालना देऊन प्रगतीची दिशा दिली. कोरोनाच्या महाभयंकर संकटात सापडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप तर काही गावात रोख 500 रुपये स्वरूपात मदत करून माणुसकीचे दर्शन घडविणारा अवलिया भागातील गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि आर्थिक मदत आजारी गरजूंना आर्थिक मदत करत असतात. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व भाजपचे माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने माननीय राजाराम शिंदे सरकार यांची यशस्वी घोडदौड सुरू. केंद्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडून शेतकऱ्याला प्रतिवर्षी 6,000 रुपये देत आहे तर आता राज्य सरकारही बळीराजाला 6,000 रुपये देणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपयांचे अनुदान देखील जमा केलेले आहे. या सरकारमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची धमक आहे असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामबाबू देशमुख यांनी केले. ते तुपेवाडी येतगाव तालुका कडेगाव येथे त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 28 लाखाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते. यावेळी दत्तू शेठ, सूर्यवंशी, रेशमाताई साळुंखे, लक्ष्मण कनसे, रामचंद्र कनसे, शंकर सावंत, नंदू पाटील, काका पाटील, सतीश शाबा, सतीश बापू, सरपंच सुजाता गौरव प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पुढे देशमुख म्हणाले की जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन आम्हा सर्वांना जिल्हा परिषदमध्ये पाठवलं. स्वर्गीय संपतराव अण्णांच्या कार्यपुण्याईमुळे व माजी आमदार पृथ्वीराज बाबांच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले, त्यामुळे जास्तीत जास्त निधी खेचून आणता आला व या परिसराचा कायापालट करता आला. आता तुमच्या अपेक्षांची पूर्ती आज पूर्ण झाली आहे. आता तुपेवाडीमधील प्रत्येक ग्रामस्थांना प्रतिमानसी 55 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. यापुढेही तुपेवाडी जरी छोटं गाव असले तरी तुपेवाडीला कसलेही निधीची कमतरता भासून देणार नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर भाजपाचे सरकार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आल्यानंतर आपल्या कडेगाव तालुक्याची स्पर्धा इस्लामपूर, बारामतीसारख्या प्रगतशील तालुक्यांबरोबर आता व्हायला लागली आहे. तालुका अजून देखील विकासाच्या बाबतीत कमी पडत आहे, त्यामुळे जात पात गट तट न पाहता काम करणाऱ्याला संधी द्यावी. काही लोक दुसऱ्यांनी केलेल्या विकास कामांचे नारळ फुटत सुटलेले आहेत, पण जनता आता सुज्ञ झाली आहे, त्यांना सर्व कळत आहे. आम्ही कधीही दुसऱ्यांच्या केलेल्या कामाचे नारळ फोडले नाहीत. यावेळी सूर्यकांत यादव, संदेश यादव, लक्ष्मण यादव, तुकाराम यादव, दत्तात्रय पाटील, आनंद यादव, मनोहर सकट, प्रकाश यादव, शिवाजी यादव, दादासु पाटील, शाखा अभियंता लोंडे साहेब यांच्यासह तुपेवाडी येतगाव परिसरातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते. तुपेवाडी तालुका कडेगाव येथे पेयजल योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख व्यासपीठावर दत्तू शेठ, सूर्यवंशी, रेशमाताई साळुंखे, लक्ष्मण कनसे, रामचंद्र कनसे, सरपंच सुजाता गौरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. परवेज तांबोळी, 7 स्टार न्यूज, कडेगाव.